देश महिला मुली आणि मुलांना कराटे ह्या खेळाबद्दल आणि आत्मरक्षणाचे धडे देण्याबद्दल आहे. कराटे कोकुसाई इंडिपेंडंट फेडरेशनतर्फे सावित्रीबाई फुले जयंती. उत्तर नागपुरातील पंचशील नगर येथील मुक्तदेव बहुउद्देशीय विकास संस्था आणि कराटे कोकुसाई इंडिपेंडंट फेडरेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त कॉर्पोरेशन वाचनालयाच्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण स्मारक समितीचे अध्यक्ष इंद्रपाल वाघमारे, सचिव विशाल जनबंधू, सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट विलास राऊत, N7 न्यूज वॉयची संपादिका कोमल राऊत, कराटे कोकुसाई इंडिपेंडंट फेडरेशनचे अध्यक्ष रविकांत मिश्रा, उपाध्यक्ष M. सिद्धार्थ, सचिव अमित शेंडे, कोषाध्यक्ष श्रीकांत मेश्राम, स्टार राष्ट्रीय खेळाडू पवन येवले, पत्रकार निलेश राऊत, पालकाचे प्रतिनिधी दिनेश कोचे उपस्थित होते. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. वाढते अत्याचार शोषण याच्याविरुद्ध लढण्यासाठी स्वतःचा बचाव कसा करायचा यावर प्रात्यक्षिका सादर करीत विद्यार्थिनी व चिमुकल्या यांच्याकडून संदेश देण्यात आला. कोरोनाच्या काळात विविध संघटनांकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेते विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय 9 देशांच्या ऑनलाईन सहभाग झालेल्या कराटे टुर्नामेंट स्पर्धेत कलाश गुंडाने या विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव मोठे केले. याबद्दल कराटे कोकुसाई इंडिपेंडंट फेडरेशन इंडिया यांच्याकडून पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. कॉर्पोरेशन वाचनालयाच्या पटांगणावर कराटे प्रशिक्षण केंद्राचे नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी असे आवाहन श्रीकांत मेश्राम यांच्याकडून करण्यात आले. आणि स्वतःचं रक्षण कसं करता आलं पाहिजे याबद्दल आम्ही त्यांना इथे क्लास सेल्फ डिफेन्सचे कोर्सेस शिकवतो आणि रेग्युलर आम्ही त्यांना संध्याकाळी इथे बोलवतो. मुली प्रॅक्टिस करतात, बऱ्याचशा मुली इथे ब्लॅक बेल्ट्सही झाल्या आमच्या संस्थेतर्फे आणि आम्ही आशा करतो की आमच्या हा नवीन ब्रांच जी आहे इथल्याही मुली ब्लॅक बेल्ट्स होतील आणि स्वावलंबी होतील. जेव्हा मी इंटरनॅशनल साठी म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एबल आहे ते करायसाठी, पण जेव्हा माझ्या सरांनी माझा पाठिंबा घेतला त्यानंतर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि आय थिंक मी करू शकले. तर त्यांच्यामुळे कराटे कोकुसाई इंडिपेंडंट फेडरेशन त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली, त्यामुळे मी टुर्नामेंट खेळली आणि आय वॉन गोल्ड मेडल इन इंटरनॅशनल टुर्नामेंट. त्यामध्ये 9 कंट्रीज होत्या, त्यांना मी बीट केलं आणि माझं फर्स्ट प्लेस आलं. त्यामुळे त्यामध्ये पूर्ण जे पाठिंबा होता ते आमच्या सरांचं होतं. मी अमित शेंडे सर, रविकांत सर, श्री सर, अक्षय सवरे सर या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद करतो. आमची संस्था पूर्ण भारतभर कार्य करत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश महिला मुली आणि मुलांना कराटे ह्या खेळाबद्दल आणि आत्मरक्षणाचे धडे देण्याबद्दल आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलं आपलं कीर्तिमान स्थापित करावे हीच आमची अपेक्षा आहे. आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यात 9 जे आहेत देशांनी भाग घेतला आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक पहिला राहिला. तर ही बाकी लोकांनाही माझं आव्हान आहे की त्यांनी कराटेचे प्रशिक्षण घ्यावे आणि कराटे ह्या खेळाला अजून लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. कोमल राऊतची रिपोर्ट, N7 न्यूज वॉइस, नागपूर.